2 दिवसात पूरग्रस्ताची यादी तहसीलदार कार्यालयात आणून द्या. तहसीलदार प्रवीण कारंडे यांचा अधिकाऱ्यांना आदेश. कामामध्ये दिरंगाई केल्यास निलंबनाचा इशारा. निपाणी तालुक्यातील पूरस्थिती संदर्भात अधिकारी वर्गाने एकत्रितपणे कार्य करण्याचे गरजेचे आहे. कोणताही अधिकारी वर्गाने कामांमध्ये हलगर्जीपणा करू नये. येत्या 2 दिवसात पूरग्रस्तांची यादी तहसीलदार कार्यालयात आणून देण्याचे आदेश तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी शासकीय विश्रामगृहात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला. यावेळी आपल्या कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना तहसीलदारांनी धारेवर धरले. इथून पुढे कोणत्याही कामात हलगर्जीपणा आढळल्यास तात्काळ निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी दिला. पूरस्थिती नियंत्रण आणण्यासाठी पूर नियंत्रण अधिकारी, ग्रामविकास अधिकारी तलाटी यांना येत्या 2 दिवसांमध्ये GPS करून सर्व अहवाल तहसीलदार कार्यालयात देण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. शिक्षण अधिकारी यांना शाळेची पडझड यांची दुरुस्ती, अंगणवाडी पडझड यांचा लेखी अहवाल तहसीलदार यांनी मागितलेला आहे. पूरग्रस्त कुटुंबांना 5,000 रुपये परिहार निधी, तसेच घराचे पूर्ण नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना 2,40,000 रुपये, तर SC ST यांना 2,70,000 रुपये आणि कमी प्रमाणात पडझड झालेल्या कुटुंबांना 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे सांगितले. यामुळे कोणताही राजकीय दबाव न घेता 2 दिवसांमध्ये पूरग्रस्त झालेल्या पडलेल्या घरांचा सर्व्हे करून तहसीलदार कार्यालयात देण्याचे आदेश कारंडे यांनी अधिकारी वर्गांना दिलेले आहे. ಒಂದು ಕಡೆ ಇದೆ, ಇವೊಂದು ಒಂದು ಸಿಂಗಲ್ ಆಫೀಸರ್ ಇಲ್ಲ. ಜನ ಯಾವ ತರ ಇಲ್ಲಿ ಜನ ಅಷ್ಟೊಂದು, ನಾನು ಆಕ್ಚುಲಿ ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಹೇಳ್ಬೇಕು. ನನಗೂ ಬೇಜಾರು. ಕಾಳಜಿ ಕೇಂದ್ರ ಅಂದ್ರೆ ಏನು? ಕಾಳಜಿ ಕೇಂದ್ರ ಅಂದ್ರೆ ಏನು? ಯಾರು ಅರ್ಥ ಅದಕ್ಕೆ? ಯಾಕೆ ಕಾಳಜಿ ಕೇಂದ್ರ ಅಂದ್ರೆ ವಾಟ್ ಇಸ್ ದ ಮೀನಿಂಗ್ ಆಫ್ ಕಾಳಜಿ ಕೇಂದ್ರ? ಇವೊಂದು ಈಗ TH ಯಾರು ಬಂದಿಲ್ಲ? ಕಾಳಜಿ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಮಗುದೇ ಅವ್ರು ಹೆಲ್ತ್ ಚೆಕ್ ಮಾಡಬೇಕು. ಬಿಪಿಲೂ ಆಗಿದೆ, ಶುಗರ್ ಇದೆ. ಜಸ್ಟ್ यावेळी निप्पाणी CPI BS तळवार, तालुका पंचायत अधिकारी रवी हुक्केरी, पालिका आयुक्त दीपक हार्दे, पोलीस प्रशासन, हेस्कॉम अधिकारी, आरोग्य विभाग अधिकारी, शिक्षण अधिकारी, BOCDPO, लेबर डिपार्टमेंट यांच्यासह निप्पाणी तालुक्यातील सर्व अधिकारी वर्ग, PDO, तलाटी, तहसील कार्यालय, प्रशासन वर्ग उपस्थित होते.